पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज खोखोचा सामना चुरशीचा पाहायला मिळाला. महिलांमध्ये अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठ मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याच्यावर मात केली. तर पुरुष विभागामध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या चुरशीच्या सामन्यात औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विजय मिळवला. या विजयी संघाशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अनुराग सुतकर यांनी. 23व्या क्रीडास्पर्धेचं आयोजन हे सोलापूर विद्यापीठात केलं असून खोखोच्या अंतिम सामन्यासाठी आपण विजयी संघाशी बातचीत केलेली आहे. आपले विजयी संघाचे मुंबई विद्यापीठ हा विजयी संघ आहे. विजयी संघाचे कर्णधार आपण श्रद्धा हिला बोलूयात. श्रद्धा, काय सांगशील नेमकं, म्हणजे काय प्रॅक्टिस केली आणि कशा प्रकारे तुला यश संपादन झालं आहे? आमच्या टीममध्ये रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहरच्या मुली आहे. तर आम्ही आधीपासूनच कॅम्प केला होता 8 दिवसाचा आंबेडकर कॉलेजला. तर आम्ही प्रॅक्टिस केल्यामुळे आम्हाला हे यश मिळालं आहे आणि प्रत्येक जण इथे मेहनतीने प्रॅक्टिस करतो आणि मगच इथे येऊन खेळतो. त्याच्यामुळे आमची टीम चांगली आहे आणि आम्ही इथे फायनल. नक्कीच तुझं यश तुला आणि तुझं जे काही श्रम असेल ते तुला नक्कीच तुला या यशातून दिसले आहेत. आधी आणखी काय सांगशील, कुणाचं योगदान आहे याच्यामध्ये सर्वात जास्त? सगळ्या मुलींचं यामध्ये योगदान आहे, कोणाचं एकीचं असं नाही. सगळ्या मुली कॉम्बिनेशनने खेळल्या, म्हणजे टीम मध्ये एक युनिटी असावी लागते. ती आमच्या टीम मध्ये युनिटी होती म्हणून आम्ही जिंकलो. आणि आमच्या मॅडम खूप लांब राहतात तरी सुद्धा ते आमची सकाळ सकाळ किंवा दुपारी असेल प्रॅक्टिस साठी घ्यायला यायच्या. त्याच्यामुळे आमच्या ती युनिटी निर्माण झाली आणि आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्याचे असून सुद्धा आम्ही एकत्र खेळलो. धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला. आपण मुंबई विद्यापीठाच्या संघाच्या विजयी संघाचे कोच पुनम मुजावर मॅडम यांना विनंती करूयात की त्यांनी त्यांच्या संघाबद्दल थोडीशी माहिती द्यावी. मॅडम काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही यांचा सराव घेतला आणि एवढा चुरशीच्या सामन्यामध्ये विजय तर ते नक्कीच झाले, त्यामध्ये त्यांचं श्रम देखील आपल्याला दिसून आलं, काय सांगाल मॅडम? निवड केलेली दहा दिवसाच्या शिबिरमध्ये पोरीने खूप मेहनत करून प्रॅक्टिस केलेलं आहे. त्या प्रॅक्टिसचं यश आम्हाला मिळालं. हा, लांबून मुंबई शहर मुली आमच्या. नक्कीच मॅडम, या खोखोच्या खेळासंदर्भात तुम्ही पुढच्या स्पर्धकांना किंवा पुढच्या भावी पिढीला काय सांगू शकाल की खोखोमध्ये करिअर करायचं का काय करायचं? आपण खोखोमध्ये करिअर करण्यासाठी आपल्याला खोखो मेन गेम खेळायला पाहिजे आणि मेहनत करायला पाहिजे. जास्त म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाचा हा गेम आहे. प्रत्येक क्षणाला मॅच आपण खेळायला, एका क्षणात हे झालं थोडीशी चुकी झाली तरी आपला मॅच आपण मिस करू शकतो. आणि हा खोखो हा गेम एकदम फास्ट. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. तर हा होता खोखोचा विजयी संघ मुंबई विद्यापीठ. या मुंबई विद्यापीठाचं नक्कीच आपण जेवढं अभिनंदन करेल तेवढं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. कॅमेरामन विरेश अक्कलकोटेसह अनुराग सुतकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.